सोलापूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी नियोजन भवन इथं पार पडली. सोलापूर स्मार्ट सिटीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची बैठक मंगळवारी नियोजन भवन इथं पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे होते. यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील यांची स्मार्ट सिटीच्या संचालकपदी निवड करण्यात आली. या बैठकीत स्मार्ट सिटीच्या अकाउंट डिटेल्सचा आढावा घेण्यात आला. स्मार्ट सिटीनं नियुक्त केलेले कन्सल्टंट अनावश्यक असल्यास नियुक्त करू नयेत असं सुचवण्यात आलं. काही प्रभागांमध्ये नगरसेवकांनी काही कामं सुचवलेली होती, त्याची नव्यानं निविदा काढण्यात यावी आणि ती कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. जॅकवेलच्या कामामध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळं त्या मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी चर्चा बैठकीत झाल्याची माहिती सभागृह नेते शिवानंद पाटील आणि स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील यांनी दिली. सभा क्रमांक 4 असेल, 7 असेल, 8 असेल, हे प्रलंबित मागण्यासाठी जे रस्त्याचे कामं जलदगती होण्यासाठी जे वारंवार आपण मागणी करत होतो गेल्या 2-3 महिन्यांपासून, त्याला त्यांनी दिल्यात. आणि आपण गेल्या 2-3 दिवसापासून आपण पाहतो की जॅकवेलच्या माध्यमातून जे पेपरमध्ये विचारणा केली जाते, आज तो देखील विषयामध्ये सीओ साहेबांनी खुलासा केला की त्या मक्तेदाराला दंडात्मक कारवाई करण्याचा जो त्यांनी रोज पर डे दंडात्मक कारवाई करण्याची त्यांनी कबुली दिली. व जे काय ऑडिटच्या माध्यमातून अपडेट्स घेणे, वारंवार मिटिंगा घेऊन त्याचा आढावा देणे, आतापर्यंत केंद्र शासनाने जे काय निधी दिला, राज्य शासनाने जे निधी दिला, महापालिकेचे जे काय असेल त्याच्यामध्ये साधक बाधकची चर्चा. 5-7 नगरसेवक आहेत त्या प्रभागातले, त्यांनी काही कामं सुचवली होती, ते कामाचं इस्टिमेट करून नव्यानं निविदा काढावी आणि ती कामं लवकरात लवकर पूर्ण करावी असाही निर्णय झाला. केंद्र सरकारनं स्मार्ट सिटीला 30 जून 2023 मुदत वाढ दिली आहे, त्याची नोंद घेण्यात आली. स्मार्ट सिटीचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ह्युमन रिसोर्स आहेत, याचाही आढावा घेण्यात आला. आणि दरवर्षी आमची ऑडिट कमिटीची आणि ॲन्युअल जनरल मीटिंग होते. कोविडमुळं त्याचं ऑडिट करायला सगळीकडेच शासनानं 3 महिने मुदतवाढ देण्यास सुचवलेलं आहे, त्यामुळे त्यालाही 3 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. बाकी नगरपालिकेचे जे स्मार्ट सिटीचे जे इंडिपेंडेंट डायरेक्टर आहेत, त्यांचे काही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस देण्याचा विषय होता. स्मार्ट सिटीच्या कामासाठी सर्वच डायरेक्टर इतर कुठल्या कार्यालयात गेलं तर त्यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मंजूर करावं असा निर्णय झाला. याप्रसंगी महापौर श्रीकांचना यन्नम, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, पालिका आयुक्त पी शिवशंकर, स्मार्ट सिटीचे सीईओ त्र्यंबक ढेंगळे पाटील, संदीप कारंजे, शिरीष धनवे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.